आपण पाहत आहात धुळे टीव्ही। विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची नावे घोषित होत आहे, त्याचवेळी भारतीय जनता पक्षाने विविध योजनांच्या माध्यमातून किती कल्याणकारी काम करण्यात आलं आहे हे सांगण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करण्यावर भर दिला आहे। राज्यातील 60 वर्षावरील नागरिकांना देशभरातील 139 धार्मिक स्थळांना भेट देता यावी यासाठी तीर्थदर्शन योजना निर्माण केली आहे। भाजप नेते देवेंद्र फडणवीस म्हणजेच देवाभाऊंच्या संकल्पनेतून तीर्थदर्शन योजना निर्माण झाल्याचं सांगण्यात येत आहे। विधानसभा निवडणुकीत मतदार आपल्याच बाजूने राहावेत यासाठी सर्वच राजकीय पक्ष प्रयत्न करीत आहेत। भारतीय जनता पक्षाने त्यासाठी सोशल मीडियाचा वापर करण्यावर भर दिला आहे। सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून तीर्थदर्शन योजनेची माहिती दिली जात आहे। या योजनेमुळे राज्यातील 60 वर्षावरील नागरिकांसाठी भाजप नेते फडणवीस यांनी ही योजना आणल्याचं सांगितलं जात आहे। भाविक देशभरातील 139 स्थळांना जाऊन भेटू शकणार आहे, त्यात राज्यातील 66 आणि राज्याबाहेरील देशातील 73 स्थळांना भाविक जाऊ शकतील, ज्यात वैष्णोदेवी, अमरनाथ, सुवर्ण मंदिर, राम मंदिर, जगन्नाथपुरी यासारख्या स्थळांचा समावेश आहे। आपण पाहत आहात धुळे टीव्ही, आपली बातमी आपल्या पडद्यावर।